आज झालेल्या निवडणुकीमध्ये साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा कॉलर टाईट झाली आहे. त्या विजयानं कराडचे मनसे सैनिक यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केलाय. आज कराडमध्ये अनेक ठिकाणी फटाके आणि गुलालांची उधळण झाली आहे. आजची सातारा लोकसभा ही महाराष्ट्रामध्ये अटीतटीची निवडणूक झाली आहे, कारण या सातारा निवडणुकीकडे सर्व महाराष्ट्राची नजर होती. पण शेवटी साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा कॉलर टाईट झाली आहे. खरं तर या विजयामध्ये मनसेची भूमिका खूपच महत्वाची ठरली आहे. यात मनसे जिल्हा अध्यक्ष विकास पवार, उपजिल्हा अध्यक्ष महेश जगताप, सातारा जिल्हा मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष विनायक भोसले, नितीन महाडिक यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. हेमंत पाटील, झूम ऑन न्यूज, सातारा.